सागर, काल मीटिंगमध्ये तू एक पॉइंट मांडलास, मला खूप चांगला वाटला. तू तुझं म्हणणं असं की मुंबईमधल्या एखाद्या क्लबमध्ये चीज फेस्टिवल किंवा चीज कार्निवल भरवावा, त्यामुळे आपल्या परदेशी मालाची चांगली जाहिरात होईल. सर, काय ना की या क्लबचे सगळे मेंबर्स छोटे मोठे बिझनेसमॅनच असतात, त्यामुळे जाहिरातीचा उपयोग होऊन आपल्याला ऑर्डर्स मिळतील. मला वाटतं आपण एक दिवस बसूया आणि प्लॅन वर्कआउट करूया. येस सर. हॅलो, तुम्हाला धोक्याची सूचना द्यायला फोन केलाय. धोका? सागर सरदेसाईला कामावरून काढून टाका, परिणाम वाईट होतील. हे बघा, मला पुन्हा इथे फोन करू नका, तुमच्या धमक्यांना मी घाबरणार नाही. काय माणसं असतात एक एक. काय झालं सर? अरे, तुला नोकरीवरती ठेवला म्हणून मला कोणतरी धमकी देत आहे. काय? कोण असेल रे हे काम? मेघना काकी सतर नसेल? तुझी मेघना काकी तर नसेल? नाही सर. आनंद, तुझं सजेशन खूप चांगलं होतं. आम्ही त्या डेअरीमध्ये जाऊन आलो आणि त्या नंदकिशोरला भेटलो. अँड व्हेरी सरप्राईझिंग, पण त्यांनी अगदी छान रिझनेबल डील दिला आपल्याला. ओ गुड, व्हेरी गुड सर. बस आता बँकेचं आपलं काम झालं, आपल्या हातात चेक आला की पुढच्या फॉर्मॅलिटीज करून टाकू आपण. सर, आय एम शुअर खूप लवकर होईल का? एक गोष्ट आमच्या लक्षात आली, आय एम शुअर तू तिकडे गेला होतास, तुझ्याही लक्षात आली असेल. त्या लोकांचा नेमका प्रॉब्लेम म्हणजे ओव्हरहेड्स खूप आहेत त्यांचे, नाही का? आणि मला वाटतं त्याचं कारण, कारण जरुरीपेक्षा माणसं खूप आहेत त्यांच्याकडे. सर, आय थिंक यू आर राईट. पण सर, हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, नाही का? म्हणजे एकदा डेअरी आपण चालवायला घेतली की आपण जे रूल सेट करू त्याप्रमाणे इन्कॉर्पोरेट करता येईल. प्रश्नच नाही, तसंच करायला लागेल ते. सर, तुम्ही गोवर्धन सरांशी बोललात का? नाही नाही, इनफॅक्ट मी आताच बोलायचं ठरवलं आहे. हॅलो, हा गोवर्धन, आम्ही बोलतोय. बोला सर. गोवर्धन, एक गुड न्यूज आहे. आम्ही त्या डेअरीबद्दल सांगितलं होतं ना, आम्ही जाऊन आलो. डील आपल्याला फायनल करायचं, फक्त चेक यायची वाट बघायची बँकेकडून. तेवढं एकदा झालं की आपण फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून टाकू. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही आमच्या बरोबर आहात. आहात ना? मी कायम तुमच्या बरोबर आहे सर. तुमच्याबरोबर काम करायला मला मनापासून आवडेल. गुड गुड. फक्त आम्हाला असं वाटतं गोवर्धन की हा डील करायच्या आधी तुम्ही एकदा तिकडे जाऊन बघितलं तर, म्हणजे सेटअप कसा आहे, काय आहे, तुमच्या काय सजेशन्स आहेत, तर जास्ती बरं होईल. म्हणजे आनंदही आहे आपल्या बरोबर, तो आहे आत्ता माझ्या बरोबर. मग आपण नंतर बसून डिस्कस करू. जरूर सर. अँड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ अस. थँक्यू. ओके. दॅट्स इट. बरं सर, मी निघू. येस. Thank you so much, sir. Thank you for the suggestion. Nice, sir. It's my pleasure. No, no. पापा, बोलवलं मला. हां, माझं एक काम आहे तुझ्याकडे जरा. पापा, संध्याकाळी बोललं तर चालेल का? मी आता बाहेर चाललोय. काय प्रॉब्लेम काय तुझा? हा, किती बदललायस तू? मी काय म्हणतोय, माझं काय काम आहे, एवढं विचारण्याची तसदी घ्यायची नाहीये तुला. पापा प्लीज, इतके हायपर कशाला होताय? मला ऑफिसला जायचं म्हणून म्हटलं मी. नाही, कारण काही दे तू.
पण गेले काही दिवस बघतोय मी तू तुझ्या आईच्या वळणावरती चाललेला आहेस. पैशांची पूजा करणारा, कुठलाही विधिनिषेध न बाळगणारा माणूस की शून्य होत चाललायस तू. पप्पा इनफ. तुम्हाला जर का मला हेच सुनवायचं असेल ना तर आता माझ्याकडे वेळ नाहीये. आय हॅव टू लीव्ह. एक मिनिट. हे बघ, माझ्यासाठी नाही पण स्वतःच्या सख्या बहिणीसाठी तरी थोडासा वेळ आहे तुझ्याकडे. म्हणजे काय झालंय राकेश? विनीतीच्या घरून म्हणजे कामतांचं घर सोडून आलेली. व्हॉट? का आणि केव्हा? नाही नक्की माहिती नाही मला कधी ते, पण सध्या ती पद्माकर दादांच्या घरी राहते. दादा आणि वहिनी तिची काळजी घेत असतीलच नीट, पण तरी सुद्धा ती आपल्या बरोबर असायला हवी इकडे. तेव्हा माझ्यासाठी नाही पण आपल्या बहिणीसाठी जर का थोडासा वेळ आपल्याकडे असेल तर संध्याकाळी तिला जाऊन आणाल. जातो. यू डोंट वरी. थँक्स. पप्पा आय एम सॉरी. सॉरी. निघ, उशीर होतोय तुला. अरुणराव, अमृत स्वीट्स या कंपनीला टक्कर देण्यासाठी आपण बाजारात शुभम स्वीट्स नावाची कंपनी लॉन्च करतोय आणि यात तुम्ही मला मदत करणार आहात हे कन्फर्म आहे ना? प्रश्नच नाही, 100%. इनफॅक्ट आपण या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत. गुड. जितकं कॅपिटल तुमचं असेल तितकंच माझंही असेल. बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपण लवकरात लवकर कम्प्लीट करून टाकू. आणि मेघना वहिनी, हल्ली रेडीमेड फूड प्रॉडक्ट्सना फार मोठी डिमांड आहे. कुठचंही नवीन प्रॉडक्ट आलं तरी ते विकलं हे जातच, आणि म्हणूनच मला वाटतं आपण या मानसिकतेचा, लोकांच्या या मेंटॅलिटीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपली प्रॉडक्ट रेंज मोठ्या प्रमाणावर वाढवली पाहिजे. म्हणजे श्रीमंत लोकांसाठी अपमार्केट क्लाससाठी उंची मिठाया आणि सामान्य गरीब लोकांसाठी जनता कॅटेगरीतल्या मिठाया या आपण मार्केट केल्या पाहिजेत. छान आहेत तुमच्या कल्पना, पण गडकरी माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या कंपनीची हवा निर्माण होणं. आपल्या कंपनीचे स्वीट्स बाजारात येण्याआधीच त्याची इतकी हवा झाली पाहिजे, इतका गाजावाजा झाला पाहिजे की अमृत स्वीट्सच नाही तर त्यासारख्या इतर बारीक सारीक कंपन्यांनी देखील माना टाकल्या पाहिजे. या सगळ्या कंपन्यांना जाणवलं पाहिजे की शुभम स्वीट्स समोर त्या अगदी एवढ्याशा आहे ना. होईल मेघना वहिनी, हे सगळं होईल, पण हे सगळं करताना योग्य अयोग्य, कायदेशीर बेकायदेशीर हा असला विधिनिषेध पाळून चालणार नाही. तुमची तयारी आहे ना याला? त्यासाठीच तर तुम्ही आहात. गडकरी, प्रोडक्ट आणि मार्केटिंग मी बघणार, इतर सगळी कामं तुम्ही बघायची. सो ठरलं तर इट्स अ डील. या इट इज.
बोल राकेश. कशी आहेस तू विनी? ठीक आहे. तू काळजी करू नको, मी आज संध्याकाळी तुला घ्यायला येतोय. ओके? नाही, त्याची काही गरज नाही आहे. विनी तुला तुला कळत का नाहीये? विनी हे घर तुझं आहे, आमचं, आपलं. मी आज संध्याकाळी तुला न्यायला येतोय, बस. हे बघ राकेश, प्लीज ऐकून घे. तू येशील तेव्हा कदाचित मी इथे नसेल. म्हणजे कुठे जाणार आहेस तू? कामतांच्या घरी. विनी वेळ लागलाय का तुला? नाही राकेश, राकेश सुशांत घर सोडून गेलाय आणि मधुरा वहिनीची सुद्धा तब्येत बरी नाहीये. विनी कधीपर्यंत तू त्यांचाच विचार करणार आहेस? अगं त्यांनी तुझा कधी विचार केलाय का? राकेश मला आत्ता काही एक सांगता येणार नाही, पण एवढं मात्र नक्की की त्या घराला माझी जास्त गरज आहे. आणि तुला पटो किंवा न पटो, ती माणसं खूप चांगली आहेत आणि मला अजूनही त्यांची काळजी वाटते. हे बघ, मी घरी पोचते आणि मग नंतर तुला फोन करेन. ओके, बाय. विनी लिसन टू मी. विनी, मामा इकडे बघ ना. बोल ना रे. तू एकदा प्लीज आपल्या विनीशी बोलून घे. मामा अगं डोकं फिरलंय तिचं. काय झालं? अगं ती परत त्या कामात त्यांच्या घरी जायला निघाली आहे. मामा या मुलीला स्वाभिमान नाही आहे का गं? त्यांनी इतका घोर अपमान केलाय तिचा, इतकी घोर फसवणूक केली आहे आणि म्हणते माझा विश्वास आहे त्यांच्यावर. मामा तू प्लीज बोल तिच्याशी. राकेश तू आधी शांत हो. विनी अजून लहान आहे, या वयात भावनेला जास्त महत्व दिलं जातं. अरे ती येईल परत, फक्त तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे. मामा काय बोलतेस तू? राकेश मला काय म्हणायचं ते तुला कळत नाहीये. अरे आपण जर तिला प्रेशराइज केलं ना तर ती हट्टाला पेटेल. ती म्हणेल की तिला तिथेच राहायचंय, परत येणार नाही ती. तिला घरी परत कसं आणायचं ना ते मी बघते. तू काळजी करू नकोस. कोणासाठी नाही आली तरी ती तिच्या पप्पांसाठी परत येईलच, नाही का? जस्ट वेट अँड वॉच. ती घरी परत येईल. काय होत आणि काय झालं? कुठून कुठे येऊन पडलो? या कष्टाचं काही वाटत नाही, पण त्याच चीज व्हायला. होईल, नक्की होईल. फक्त ही मेघना काकी इथे टिकू देईल तर. एकदा वाटत सरळ जावं आणि जाब विचारावा.
की इतकं सगळं करूनही तुझं मन भरलं नाही का? असा काय अपराध केलाय आम्ही तुझा? गोष्ट खरी सांगावी की नाही ते कळत नाही. नाही पण नको, आधीच टेन्शन काही कमी आहेत, त्यात अजून भर कशाला. या सगळ्या प्रकारात मुक्तालाही पुरेसा वेळ देता येत नाही, त्रास त्याचा जास्त होतोय. कारण आता तिला माझ्या सहवासाची, माझ्या आधाराची गरज आहे. पण काय करू, माझं कामच आम्हाला तारून नाही. बघू, देवाच्या मनात आहे तरी काय. मैं कम इन मैडम. प्रमोद या बसा. थैंक यू मैडम. प्रमोद, आज मी तुम्हाला इथे असं अचानक मुद्दामून बोलावून घेतल्याचं खूप आश्चर्य वाटलं असेल. खूपच मॅडम. अमृत डेअरीमध्ये मी अनेक वर्ष काम केलं, इमानी आहेत बारे. मग पुढे एक दिवस अचानक नोकरीतून काढून टाकलं आणि इतक्या दिवसानंतर तुम्ही मला मुद्दामून इथे बोलावून घेतलं, खरंच मला काही कळतच नाही. प्रमोद, तुमच्यावर एक मोठी कामगिरी सोपवायची मला. माझ्यावर? शक्य होणार असेल तरच हो, म्हण नसेल तर तसं मला सांगा, मी दुसरा माणूस शोधे. ठीक आहे, मी करतो. आर यू शुअर? यस मॅडम. गुड. एक मिनिट. तुमचा ऍडव्हान्स, बाकीचे काम झाल्यानंतर मिळेल. सो ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅडम. या तुम्ही.